नमस्कार, मी पराग घरपुरे, घरपुरे अकॅडमीचे संस्थापक, तुमचे विचार पुशोमध्ये स्वागत करतो। काल आपण जीवन ह्या विषयावरती विचार घेतले। जीवन म्हटले की त्यात नाती आलीच। होय, आजचा विषय आहे नाती। आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही नाती आपल्याला आपोआप मिळतात। काका, आत्या, मामा, मावशी, आजी, आजोबा, आई आणि बाबा ह्या नात्यांची वेगळी झालर असते, ती पण प्रेमाची, मायेची, उद्धार। मात्र ही सगळी नाती झाडांच्या पानांसारखी असतात, एकदा तुटली की ह्याची हिरवळ मात्र कायमची निघून जाते। ह्या नात्यांना फक्त प्रेमाचे आणि मायेचे बंध लागते, बरोबर ना? भाऊ आणि बहीण, भाऊ आणि भाऊ, बहीण आणि बहीण हे जन्माबरोबर जोडले गेलेले एक वेगळे आणि घट्ट असे नाते। हे नाते मात्र गुरंब्यासारखे किंवा लोणच्यासारखे मुरलेले। जर आंबटपणा किंवा तिखटपणा वाढला, म्हणजेच विश्वास कमी आणि गैरसमज जास्त झाला, तर हे मात्र नातं तुटायला वेळ लागत नाही। ज्या नात्यात गोडवा उरत नाही ते नाते तोंड आणि चेहरा खडू केल्याशिवाय राहत नाही। चूक कोणाची आहे शोधण्यापेक्षा नातं आपलं आहे हे समजले पाहिजे। कधी चूक मान्य करावी लागेल तर थोडी तडजोडही आपल्यालाच करावी लागेल। नाते तोडणे सोपे, परंतु जोडणे आणि ठेवकोट टिकवणे अवघड, हाच आजच्या विचारोष्ण 5 मधला विचार। आपण विचारपुष्प ऐकायला आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार। तुमचा दिवस आनंदात जाओ। पुन्हा उद्या सकाळी भेटू विचारपुष्पमध्ये नवीन विचार ऐकायला। धन्यवाद।